अचानक आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 9 एप्रिलच्या संध्याकाळी रिद्धपूर परिसरात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घराची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यासोबत परिसरातील शेतकऱ्यांचा गहू, कांदा, मका, ज्वारी यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या सर्व नुकसानीचा शासनाने तात्काळ पंचनामा करून भरीव आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. MCN न्यूज मराठी करिता सचिन डवके, मोर्शी.